अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लिमिटेड शेंदुर्णीद्वारा संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय पळासखेडा मिराचे या विद्यालयात मानव संसाधन व मानव विकास अंतर्गत मोफत सायकलींचे वितरण दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय रावजी गरुड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। याप्रसंगी संस्थेचे दीपस्तंभ विधानसभेचे माजी उपाध्यक्ष कैलासरावजी आचार्य बापूसाहेब गरुड यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। त्याचबरोबर विद्यालयात ई लर्निंगच्या वर्गाची फित कापून उद्घाटन केले। या प्रसंगी मुख्याध्यापक बी एस निकम, पर्यवेक्षक व्ही आर पाटील, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। आज आपल्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दादासाहेब संजय रावजी गरुड, आपल्या संस्थेचे चेअरमन, आपले मार्गदर्शक, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या विचारांनी, त्यांच्या अनुभवाच्या आधारावर ही संस्था आज सुरू आहे आणि प्रगती करते, असे आपल्या सर्वांचे लाडके दादासाहेब आपल्या सर्वांमध्ये आज उपस्थित आहेत। दादासाहेबांचे एकदा स्काउटच्या लाडांनी जोरदार स्वागत करूया। एक साथ स्काउट क्लॅप गो। एक साथ प्रार्थना शुरू कर। बंधन तोडी तयाब शेतात रानात जीत घामान पिजरी धरती हिरव्या पिकावरती जीत राहू ओढलती अळसी या कष्टाची माती गान कोकिळा बोलती त्या सरसरी तून तू तोडत फोडत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव इवल्या शाया चिमण्या कशा गारीशी हो भिडल्या अन्याया विरुद्ध कशा मुठी ओया पडल्या त्या युद्धभूमी तून चंदन घेऊन याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव समतेच्या वाटेन तू कनकावीत पैजन याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव ही शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीने चालविलेले निळकंठ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालय मिराचे पळसखेडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बी एस निकम सर, सुपरवायझर आदरणीय व्ही आर पाटील सर, सर्व सन्माननीय शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो, मला शनिवारी सरांचा फोन आला की मानव संसाधन योजनेतून आपल्या कर्माड येथील विद्यार्थिनींना
सायकली मिळालेल्या आहेत आणि त्याचा वाटपाचा कार्यक्रम सोमवारी करायचा आहे. कालच मी येणार होतो पण काल अचानक एक दुसरी मीटिंग निघाल्यामुळे मला मुक्ताईनगर जावं लागलं. त्यामुळे मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आता ज्या विद्यार्थिनींना 9 सायकली आहे का, 9 विद्यार्थिनींना ज्या सायकली मानव संसाधन योजनेतून मिळाल्या, त्यांनी आपला वापर आपल्या शाळेसाठी वेळेवर येणे वेळेवर जाणे याच्यासाठी करावा, जेणेकरून एसटीची वेळ एसट्या उपलब्ध होतात नाही होतात त्यामुळे आपले पिरियड शाळा बुडते. परंतु आता त्यांना हक्काचं एक साधन केंद्रीय योजनेतून आपल्याला मिळालेलं आहे. मी खरोखर देणाऱ्यांचं आणि ज्यांनी आपल्या संस्थेमधून शाळेमधून पाठपुरावा केला त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की खरोखर गरजू विद्यार्थिनींना या सायकलीची गरज होती आणि या सायकलीचा उपयोग निश्चित रूपाने शाळेत जाण्या येण्यासाठी होईल. आणि 90-95% मुलं मुली शेतकरी कुटुंबातले, आपल्या आईवडिलांचं एक स्वप्न असतं आपल्या शाळेवर, आपल्या राहणीमानावर, आपल्यावर लहान तर मोठे होईपर्यंत संस्कार, आपल्यावर होणारा खर्च, डोळ्यामध्ये एक दिव्य स्वप्न त्यांचं असतं की आपण जे कष्ट केले ते आपल्या मुलाबाळांना लेकीबाळींना पुरू नये, याहीपेक्षा चांगले जीवन ते जगले पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, प्रगतीचा मार्ग हा शिक्षणाच्या दालनातून जातो आणि शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही. तुमच्या खिशात 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. हा डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपण उराशी बाळगून आपल्या घरातल्या मंडळीच्या डोळ्यामध्ये जे स्वप्न आहे ते साकार करण्याचं आणि ते भवितव्य आपलं घडवण्याचं तुमच्या हातात आहे. शाळा म्हणजे टाईमपास नाही आहे. गुरुजन आपल्यासाठी मेहनत घेतात, आपापल्या विद्यार्थ्यांना आपापल्या विषयामध्ये तरबेज करण्याचा प्रयत्न करतात. त्या पद्धतीने आपण अवगत करण्याच्या आपल्या बुद्धीच्या कौशल्याप्रमाणे अवगत करण्याचं काम करतो आणि ते परीक्षेच्या माध्यमातून आपण आपले मिळालेले मार्क्स यातून आपल्याला समजतं की आपली बुद्धी किती तल्लक आहे, आपला अभ्यासात किती लक्ष आहे, आपलं त्या विषयात किती लक्ष आहे. आणि म्हणून घरच्या लोकांचे स्वप्न जे त्यांनी डोळ्यात तुमच्या रूपाने पाहिलेले आहेत ते साकारण्याची जबाबदारी तुमची आहे, तुमच्या मार्गदर्शन करणाऱ्या शिकवणाऱ्या गुरुजनांची आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्या सगळ्या शाळांचा आदर्श एक चांगल्या पद्धतीने आपण निर्माण करू. आपले 10-20 निकालही चांगले लागले, त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो, गुरुजनांचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या विदाऊट कॉपी होतं ना, पण कॉपीमुक्त अभियान आपण राबवतोय की जेणेकरून पुढच्या भविष्यातल्या उच्च शिक्षणासाठी आपल्या निप पाटील माध्यमिक विद्यालयातले मुलं मुली हे चमकले पाहिजे, हे टिकले पाहिजे. त्या उद्देशाने कॉपीमुक्त अभियान आपल्या जिथे जिथे सेंटर आहेत शाळा संस्थांचे शाळेंचे त्या त्या ठिकाणी आपण कॉपीमुक्त अभियान राबवतोय जेणेकरून मुलांना पुढे भविष्यात उच्च शिक्षणासाठी कुठे त्रास होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने सुलभ शिक्षण चांगल्या गुणांनी पास होऊन बुद्धिमत्ता आपली चमकवून दाखवण्याची ही वेळ तुमच्या हातामध्ये. इतर उद्योग कमी करा, खेळ हा खेळाच्या वेळेस खेळलाच गेला पाहिजे पण अभ्यासाच्या वेळेस अभ्यास झालाच पाहिजे, झोपेच्या वेळेस झोप झालीच पाहिजे, जेवणाच्या वेळेस जेवण झालीच पाहिजे. दैनंदिनी जीवनाची आपली क्रमचर्या आपण ठरवून निश्चित रूपाने अभ्यासाला महत्त्व द्या. येणारा काळ हा स्पर्धेचा काळ आहे आणि या स्पर्धेच्या काळामध्ये आपल्या माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी कसे टिकतील आणि कसे पुढे जातील याचा ध्यास गुरुजनांनी आणि आपणसुद्धा स्वतः घेण्याचा प्रयत्न करावा एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. ज्या विद्यार्थिनींना सायकली मिळाल्या त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि मला या कार्यक्रमाला बोलवून सत्कार केला त्याबद्दल मी या शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षकवृंद मुख्याध्यापक या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आपल्या विद्यालयामध्ये करमाडेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सायकल वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या डी सेंदुर्नी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दादासाहेब संजयरावजी गरुड यांनी स्वीकारलं आणि या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना सायकलिंगचं वाटप केलं त्याबद्दल कौतुक व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.